खुशीच्या वेळामध्ये हठात घटणारा आपण तयार नसलो, तरी घटना छोटी असेल तर कधीतरी संकट मात्र पण गंभीर होऊ शकतो. गाळ्यामध्ये अथवा श्वासनाळीमध्ये कुठली वस्तू अडकून राहील तर बेचैनी होते. बेचैन व्यक्तीवर खोकलू शकतो, नाही तर थूक गिळू शकतो, तर परिस्थिती सुधारू शकतो. गळ्याला हाताने पकडणे म्हणजे बेचैनीच्या सूचना आहे. बेचैन व्यक्तीवर बोलत नसेल आणि खोकलत नसेल तर पेटावर जोर घ्या. एका हाताची मुष्टी बनवून ते व्यक्तीच्या बेबीच्या वरती आणि फलीच्या खाली ठेवा. दुसरा हाताने त्या मुष्टीवरती उचलण्याचा प्रयत्न करत आहात असे करून पुढे मागे हलवा. घशात अडकलेली वस्तू बाहेर येईपर्यंत किंवा ती व्यक्ती थोडी ठीक होईपर्यंत 6-10 वेळा पोटावर असे झटका घ्या. जर त्यांचा स्पंदन नसेल तर त्या व्यक्ती हालोवरपणे समतोल जागावर झोपवा. बेशुद्ध व्यक्तीची तपासणी. बोल्याने त्यांना ऐकू येत की नाही बघा. मत्तीला कुणाला तरी बोलवा. श्वास चालू आहे की नाही बघा, नाहीतर त्यांना कृत्रिम श्वास घ्या आणि जरुरत असेल तर CPR चालू करा. जीवन आपल्या फोनमध्ये जरूर राहील पाहिजे. यामध्ये इमर्जन्सी सुविधा त्याच्याशिवाय ब्लडी फ्रेंड्स, पिल रिमाइंडर, कम्युनिटी पण नियर बाय तशी पण सुविधा उपलब्ध आहे. ये इंग्लिश के शिवाय भारतच्या भाषामध्ये पण उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोर या ॲप स्टोर से तुरंत डाउनलोड करून घ्या. www.jeevan.health